मी रोज वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाते, माझ्या ओळखीचे नाही पाळखीचे नाही अशा आया बाया दादा काका मामा सगळे थांबून थांबून मला सांगतायत, चित्राताई तुम्ही चांगला मुद्दा घेतला. का घेतला? समर्थन म्हणजे कोणाचं? यांचं? या ज्या रोज टोको 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 करतात त्यांचं काय गरज आहे यांची? ज्या लोकांसाठी हा मुद्दा घेतलाय त्यांच्यासाठी तो मुद्दा महत्त्वाचा आहे. अहो, मी एका पक्षाची कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता नंतर आहे, मी आई आहे ना एक. मलाही आम्हालाही मुलं बाळ आहेत ना, आम्ही आमच्या मुलांसमोर काय द्यायचं, काय आदर्श ठेवायचे? अरे तुम्ही तर इतके पुढे गेलात, तिने काहीतरी पांचत म्हणावं, तुम्ही तर आमच्या मुलांचे फोटो तुम्ही व्हायरल केले, काय म्हणावं तुम्हाला? म्हणजे काहीच एथिक्स राहिले नाहीत. आमच्यावरती टीका करून तुमचं पोट भरलं नाही तर तुम्ही आमच्या घरादारांवर आलात. आमच्या मुलांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं, काय म्हणावं तुम्हाला? काय म्हणावं? ज्यांनी या बातम्या केल्या, ज्यांनी हे फोटो घेतले, तुमच्या घरात नाही करे आया बहिणी काय कोण नाही? जरा जाऊन तुमच्या बायकोला विचारा, तुमच्या आईला विचारा, तुमच्या मुलांना विचारा की हा नागडा नाच त्यांना मान्य आहे का? आम्ही कोणासाठी भांडतोय? आम्ही समाजासाठी भांडतोय. आज जर आवाज उठवला नाही तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, हा नागडा नाच अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल, महाराष्ट्रात दिसेल. आणि त्यामुळे आमची ही संस्कृती नाही, आम्ही हे फॅशनच्या नावाखाली चालू देणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा, तुमचा बाबा तुमचं प्रोफेशन आहे, तुम्ही त्या पद्धतीने पेहराव करा. पण तुम्ही नुसतं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी चिंध्या लावून फिरताय भर रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, हे मान्य तुम्हाला? आणि वरून तुम्ही म्हणजे इतकी निर्लज्ज बाई आहे ती, तिथे येऊन सांगते की माझा हा भाग दिसला आणि हा भाग दिसला तरच त्याच्यावरती कारवाई होणार, नाहीतर होणार नाही. अहो, हे कुठली बाई बोलू शकते? हो, कुठली बाई बोलू शकते? पुन्हा आमचे सगळे माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतायत की ही त्या धर्माची आहे म्हणूनच चित्रा वागला ती दिसल्या. अहो, काय धर्माचा संबंध? काय संबंध? आणि कुठला धर्म सांगतो असं उघडं नागडं फिरा? असं कुठला धर्म सांगतो? त्यांचा धर्म ज्या धर्माची ती आहे, ते तर हिजाबवरून तिथं भांडणं करतायत. आणि इथं तर धर्माचा विषयच नाही आहे, इथं विषय विकृतीचा आहे. ती कुठल्या धर्माची आहे महत्त्वाचं नाही, ती कोण व्यक्ती आहे महत्त्वाचं नाही. तिचा आपला विरोध ना तिला आहे, ना तिच्या धर्माला आहे, ना आणि कशाला आहे. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये वाद घालताय? माझा विषय फक्त वाद जो आहे तो फक्त तिच्या नंगेट नाचाला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.